कोविड एकोणीसच्या बाबतीत भारतानं योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे सध्या जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अधिक चांगली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मुंबई कोलकाता आणि नॉयडा इथं उच्च तंत्रज्ञान युक्त कोविड एकोणीस चाचण्यांची सुविधा असलेल्या केंद्रांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन झालं या केंद्रांमुळे चाचणी क्षमता वाढणार असून कोरोना रुग्णांचं लवकर निदान व्हायला तसंच त्यांच्यावर तातडीनं उपचार करायला मदत होणार आहे असं ते म्हणाले या चाचणी केंद्रांमुळे दररोज दहा हजार नमुन्यांची चाचणी करता येणार आहे या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन उपस्थित होते मुंबईत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आरच्या शाखेत हे सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे आज भारत में पांच लाख से ज्यादा टेस्ट हर रोज हो रहे हैं और आने वाले हफ्तों में इसको दस लाख प्रतिदिन करने की कोशिश हो रही है साथियों कोरोना महामारी के दौरान हर कोई सिर्फ एक ही संकल्प के साथ जुटा है और वो संकल्प है है एक एक भारतीय को बचाना कोरोना काळात भारतानं आरोग्याच्या पायाभूत क्षेत्रातल्या सुविधा वेगानं विस्तारित केल्या आता कोरोनाच्या लढ्यात भारत कोरोनाबाबत अनभिज्ञ नसून त्याबाबतची वैज्ञानिक माहिती आपण आता विस्तारत आहोत असं पंतप्रधानांनी सांगितलं भारतने बहुत ही तेज से अपनी क्षमताओं का विस्तार किया आज भारत में 11,000 से ज्यादा कोविड फैसिलिटीज हैं 11 लाख से ज्यादा आइसोलेशन बेड्स हैं साथियों जनवरी में हमारे पास कोरोना के टेस्ट के लिए जहां मात्र एक सेंटर था आज करीब तेरा भारतामध्ये जानेवारीत कोरोनाच्या चाचण्या घेण्याचं एकच केंद्र होतं आता देशात तेराशे केंद्र कार्यरत असून आजच्या नव्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांमुळे महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातल्या कोरोना विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असं पंतप्रधान म्हणाले महाराष्ट्रानं अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे या साथींच्या रोगात प्रतिकारशक्तीचं सा महत्त्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारक शक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारायला केंद्रानं सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमात केली पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचवणं हा संकल्प केला आहे इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशानं वेळीच तातडीची पावलं उचलल्यानं कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे मृत्यू रोखल्याचं आणि आतापर्यंत दहा लाख लोक बरे झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आय च्या संचालिका डॉक्टर स्मिता महाले यांनी या केंद्राबाबत अधिक माहिती दिली ऑलमोस्ट हजार पर डे होईल आणि ह्याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे की लॅबोरेटरी स्टाफना जास्त एक्सपोजर नसणार कारण हे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे रिझल्ट मध्ये ट्रान्सफर करून दुसऱ्या वरन आम्ही बघू शकतो ही फॅसिलिटी अशासाठी उपयोगी आहे की अर्ली डिटेक्शन खूप जरुरी असतं आणि ट्रीटमेंट आणि कंट्रोल ऑफ स्प्रेड ऑफ साठी ही याची खूप जरूर आहे गरज आहे कोरोनाच्या व्यतिरिक्त ह्या मशीनची युटिलिटी बाकीच्या इन्फेक्शस डिसिजमध्ये पण करू शकणार आहोत जशी हेपेटायटिस आहे किंवा एच आय व्ही किंवा टी बी क्लमेडिया नायसेरिया असे आजारामध्ये पण करू शकतो